नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक सीईटी लेक्चर. फर्स्ट एक्झाम्पल बघूयात. इफ पी अँड क्यू इज फॉल्स अँड पी ओर क्यू इज ट्रू देन डॅश डॅश इज अल्वेज फॉल्स. तर आता बघा, इथं पी अँड क्यू आपल्याला फॉल्स दिलेलं आहे अँड पी ओर क्यू हे ट्रू दिलेलं आहे. देन खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे फॉल्स आहे हे आपल्याला विचारलं आहे. ओके, आता पी अँड क्यू फॉल्स दिलं आहे अँड आहे आणि फॉल्स आहे, आणि पी ओर क्यू ट्रू दिलं आहे. हे पी अँड क्यू ट्रू आहे याचा अर्थ दोघांपैकी एक जण ट्रू असणार आहे कोणतरी आणि एक फॉल्स असणार आहे पी क्यूपैकी, कारण इथं फॉल्स दिलं आहे. अँड फॉल्स दिलं आहे आणि ऑर आहे त्यावेळी ट्रू दिलं आहे, याचा अर्थ दोघांपैकी एक फॉल्स आहे एक ट्रू आहे. आणि अँड घेतलं तर फॉल्स येईल, ट्रू ऑर फॉल्स घेतलं तर आपल्याला ट्रू मिळेल. आणि मग जर आपण आता खालील ऑप्शन्स चेक केले, आपल्याला विचारले खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल हे फॉल्स आहे, तर बघा दोघांपैकी एक ट्रू. आता इथं तर दिलं आहे प्यू आर क्यू इज ट्रू, त्यामुळे हे पहिलं प्यू आर क्यू ट्रूच असणार आहे, त्यात काय प्रश्न नाही आहे. निगेशन ऑफ प्यू आर क्यू, निगेशन ऑफ प्यू आर निगेशन क्यू, याच्यातून आपण बाय डिमॉर्गन्स लॉ जर निगेशन साईन कॉमन घेतलं तर आतमध्ये राहणार आहे पी अँड क्यू. आणि आपल्याला माहिती आहे की पी अँड क्यूची व्हॅल्यू त्यांनी फॉल्स दिली आहे, सो निगेशन ऑफ फॉल्स दॅट इज ट्रू, म्हणजे हा पण ट्रू येणार आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन होत नाही, ए पण ऑप्शन होत नाही आहे. क्यू ओर निगेशन पी आपण बघितलं, आता हे दोन ऑप्शनपैकी कुठलं आहे बघूया आपण. ठीक आहे, पी डबल इम्प्लाईज क्यू, समजा एक कोणतरी ट्रू आहे एक फॉल्स आहे आणि दोघांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन आहे, डबल इम्प्लिकेशनचं साईन आहे. मग आपल्याला माहिती आहे टी डबल इम्प्लाईज फॉल्स असं जर असेल तर याचा आन्सर येतं फॉल्स, किंवा फॉल्स असेल पीची व्हॅल्यू आणि क्यूची व्हॅल्यू ट्रू असेल फॉल्स डबल इम्प्लाईज ट्रू, तर त्याचं पण आन्सर येतं फॉल्स, कारण डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही ज्यावेळी ट्रू असतात किंवा दोन्ही फॉल्स असतात त्याचवेळी ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येतं. त्यामुळं दोन्ही केसमध्ये पी क्यूची व्हॅल्यू तुम्ही ट्रू टाका, फॉल्स टाका, फॉल्स ट्रू टाका, तुम्हाला आन्सर फॉल्सच मिळतं आहे, याचा अर्थ सेकंड ऑप्शन हा फॉल्स येत आहे. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल, पी अँड क्यू इम्प्लाईज आर इज अ लॉजिकली इक्वॅलंट टू. आता हे दिलेलं एक्झाम्पल लॉजिकली इक्वॅलंट आहे, तर ते विचारलं आहे आपल्याला की हे कुणाशी इक्वॅलंट असेल. तर आता आपण हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपण ट्रूथ टेबल तयार करू शकतो, ह्याचा ट्रूथ टेबल तयार करू शकतो, आणि तसाच ट्रूथ टेबल आपल्याला यातील प्रत्येक गोष्टीचा ट्रूथ टेबल तयार करावा लागेल. पण त्याच्याऐवजी अजून एक इतर ट्रिक अशी आहे की आपण काय करायचं, पी क्यू आरच्या तुम्ही कुठलीही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघा. म्हणजे समजा पी क्यू आरची व्हॅल्यू आपण मी असं केलं, पीची व्हॅल्यू ट्रू सबस्टिट्यूट केली, क्यूची व्हॅल्यू ट्रू सबस्टिट्यूट केली आणि आरची व्हॅल्यू समजा फॉल्स सबस्टिट्यूट केली, तर काय मिळणार आहे बघा आपल्याला, ट्रू अँड ट्रू, ट्रू इम्प्लाईज फॉल्स, फॉल्स म्हणजे ह्या स्टेटमेंटची व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळते. कधी? जर आपण ट्रू ट्रू फॉल्स अशा व्हॅल्यू पुट केल्या तर दिलेल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स मिळते. मग सेम ह्याच ट्रू ट्रू फॉल्स ह्याच व्हॅल्यू आपल्याला ह्या प्रत्येक ऑप्शनमध्ये पुट करून बघूया आणि मग कोणतं आन्सर फॉल्स येतं ते बघूया. ठीक आहे, मग आता मी पहिल्या इथं ह्याची व्हॅल्यू ट्रू पुट केली, इम्प्लाईज क्यूची व्हॅल्यू ट्रू पुट केली, इम्प्लाईज आरची व्हॅल्यू फॉल्स पुट केली. मग हे जर ट्रू इम्प्लाईज फॉल्स आहे ते आहे फॉल्स. ओके, मग मला हे मिळालं ट्रू इम्प्लाईज फॉल्स, ट्रू इम्प्लाईज फॉल्स म्हणजे फॉल्स येणार आहे, म्हणजे पहिला ऑप्शन येतो आहे फॉल्स. तर मला हे चेक करायला लागेल की दुसऱ्या कुठल्या अजून ऑप्शनला फॉल्स येत आहे का, येत असेल तर आपल्याला अजून एकदा आत्ता मी जे ट्रू ट्रू फॉल्स व्हॅल्यू घेतले तर त्या अजून वेगळ्या काही व्हॅल्यू घेऊन आपल्याला चेक करावं लागेल. मग आता आपण सेकंड ऑप्शनमध्ये पुट करून बघूया, पीची व्हॅल्यू ट्रू पुट पीची व्हॅल्यू मला इथं ट्रू पुट करायची आहे, पीची व्हॅल्यू ट्रू पुट केली अँड क्यूची व्हॅल्यू ट्रू पुट केली, इम्प्लाईज निगेशन आर, आर आपण फॉल्स घेतला होता आणि त्याचं निगेशन जर केलं तर ते आपल्याला मिळणार आहे ट्रू. मग ट्रू अँड ट्रू, ट्रू इम्प्लाईज ट्रू, म्हणजे याचं आन्सर आलं ट्रू, म्हणजे बी ऑप्शनचा आन्सर येतं ट्रू, आपल्याला पाहिजे फॉल्स आन्सर येणार, मग हे बी ऑप्शन होणार नाही. डी ऑप्शन, सी ऑप्शनमध्ये आपण पुट करून बघूया, इथं निगेशन पी आहे, मी पीची व्हॅल्यू ट्रू घेतली होती,
पी काय घेतलं आहे आपण, ट्रू घेतला आहे, क्यू ट्रू घेतला आहे आणि आर फॉल्स घेतला होता, ठीक आहे. मग इथं बघा, निगेशन पी म्हणजे ट्रूचं निगेशन होणार आहे फॉल्स, फॉल्स ऑर क्यूचं निगेशन पण फॉल्स होणार आहे, इम्प्लाईज आर फॉल्स होतं त्याचं निगेशन होणार आहे ट्रू. मग इथं फॉल्स ऑर फॉल्सची व्हॅल्यू फॉल्स, फॉल्स इम्प्लाईज इथं आहे बघा ट्रू, इम्प्लाईज ट्रू. ॲरोच्या समोर तुम्हाला सांगितलं, ॲरोच्या समोर जर ट्रू असेल तर याचं आन्सर येतं ट्रू. मग सीची व्हॅल्यू पण ट्रू येते, त्यामुळे सी ऑप्शन पण होत नाही, बी ऑप्शन होत नाही, सी ऑप्शन होत नाही. ए ऑप्शनचं आन्सर फॉल्स येत आहे, बीचं ट्रू येत आहे, सीचं पण ट्रू येत आहे, ठीक आहे, त्यामुळे बी सी ऑप्शन नाही आहे. आता लास्ट आहे डी ऑप्शन पण एकदा चेक करूया. पी ऑर क्यू इम्प्लाईज आर, डी ऑप्शनमध्ये पी ऑर क्यू इम्प्लाईज आर. पीची व्हॅल्यू ट्रू पुट करा, ऑर क्यूची व्हॅल्यू ट्रू पुट करा, इम्प्लाईज आरची व्हॅल्यू फॉल्स पुट करा, ठीक आहे. तर इथं ट्रू ऑर ट्रू येणार आहे ट्रू, इम्प्लाईज इम्प्लाईज इकडे येणार आहे पुढं फॉल्स आहे, त्याच्यामुळं इथे येईल फॉल्स. ट्रू इम्प्लाईज फॉल्स येतं आहे फॉल्स, ट्रू इम्प्लाईज फॉल्स काय येणार आहे फॉल्स येतं आहे, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ याचं आन्सर पण फॉल्स आलं, म्हणजे आता इथं दोन ऑप्शन झाले की जे फॉल्स येत आहेत. बघा आपण इथं व्हॅल्यू पुट केली होत्या, कुठल्या व्हॅल्यू टाकल्या होत्या, ट्रू ट्रू फॉल्स या व्हॅल्यू आपण घेतल्या होत्या पी क्यू आरच्या, त्या व्हॅल्यूनुसार हे दोन ऑप्शन तर येत नाहीत हे आपण बघितलं, बी आणि सी ऑप्शन कट होतो आहे. ए ऑप्शनची व्हॅल्यू फॉल्स आली, ह्या दिलेल्या स्टेटमेंटचे आन्सर फॉल्स आलं, याचं एचं फॉल्स आलं आणि डी ऑप्शनचं पण आन्सर फॉल्स आलं. मग आता ह्या दोन ऑप्शन सारखे आहेत, मग ए का डी, मग आता परत इथलं कॉम्बिनेशन आपण चेंज करूया, ठीक आहे. मग काय करूया कॉम्बिनेशनमध्ये, कॉम्बिनेशनमध्ये आपण आरची व्हॅल्यू ट्रू घेऊया, ठीक आहे, आर आपण ट्रू घेऊया इथं, किंवा तिन्ही पण आपण काय करूया, तिन्ही पण आपण फॉल्स घेऊयात, ठीक आहे. मी तिन्ही व्हॅल्यू फॉल्स घेतो. आता मला हे दोन ऑप्शन चेक करायचे आहेत, ए आणि डी, ते सारखे आले आहेत एका व्हॅल्यूला. मग मी आता पी क्यू आर तिघांची व्हॅल्यू फॉल्स घेतो, तिघांची व्हॅल्यू फॉल्स मी इथं सबस्टिट्यूट करतो. इथं समजा इथं फॉल्स इम्प्लाईज फॉल्स आहे, ठीक आहे, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, तर फॉल्स इम्प्लाईज फॉल्स आणि पीची व्हॅल्यू फॉल्स इम्प्लाईज, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स काय येणार आहे ट्रू येणार आहे. मग फॉल्स इम्प्लाईज ट्रू, फॉल्स इम्प्लाईज ट्रू, हे येतं आहे ट्रू. इथं पुट करून बघूया आपण काय येतं आहे, फॉल्स अँड फॉल्स हे फॉल्स होईल, इम्प्लाईज आर फॉल्स पुट केला, मग फॉल्स इम्प्लाईज फॉल्स ट्रू. दिलेलं स्टेटमेंट पण ट्रू येतं आहे बघा, हे स्टेटमेंट पण ट्रू येतं आहे, हे पण ट्रू येतं आहे, हे ट्रू आलं, दिलेलं स्टेटमेंट ट्रू आलं. कुणासाठी, पी क्यू आर तिघांची व्हॅल्यू फॉल्स घेतली तर. आता तीच व्हॅल्यू आपण इथं पुट करूया याच्यामध्ये, पीच्या जागी फॉल्स पुट केला, क्यूच्या जागी फॉल्स पुट केला, इम्प्लाईज आरच्या जागी फॉल्स पुट केला. आता हे फॉल्स ऑर फॉल्स फॉल्स येत आहे, इम्प्लाईज हे पण फॉल्स येत आहे, म्हणजे याचा अर्थ हे पण काय होतं आहे, फॉल्स इम्प्लाईज फॉल्स ट्रूच येत आहे, ठीक आहे. आता तुम्ही समजा आपण इथं आपण अजून एक वेगळं कॉम्बिनेशन जर घेतलं, म्हणजे ॲक्च्युली इथं किती कॉम्बिनेशन आहेत तुम्हाला माहिती आहे, पी क्यू आर याच्यामध्ये आपल्याला आठ रो मिळतात, ट्रू ट्रू फॉल्स ट्रू ट्रू चार वेळा ट्रू चार वेळा फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स असे आठ रो आहेत, म्हणजे आठ कॉम्बिनेशन्स आहेत आपल्याकडं, त्यापैकी आपण दोन यूज केले. मग बेटर वे आपण ट्रूथ टेबल यूज केला तरी चालेल, ट्रूथ टेबलनुसार पण आपल्याला याचा आन्सर फाईंड करता येईल, किंवा मग असे आत्ता दोन कॉम्बिनेशन बघितले तरी पण सारखं आलं, मग अजून एखादं तिसरं कॉम्बिनेशन ट्राय करा, ठीक आहे. अजून तिसरं कुठलं तुम्ही एखादं कॉम्बिनेशन जर ट्राय केलं तर तुमचं आन्सर काय येतं ते चेक करा काय येतं बघा. समजा इथं बेटर वे आपण जर ट्रूथ टेबल, म्हणजे आता काही वेळा जर जास्त कॉम्बिनेशननं वेळ होत असेल तर बेटर वे आपण याचा ट्रूथ टेबल तयार करा, ह्या दोन गोष्टींचा ट्रूथ टेबल तयार केला की तुमच्या लक्षात येईल की हे कुणाशी इक्विवॅलंट आहे. मग आपलं हे सोडवल्यानंतर एशी इक्विवॅलंट येत आहे, तर याचा ऑप्शन ए आहे. ओके, थर्ड बघूया आपण, इनव्हर्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. इनवर्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न, इनवर्स फाइंड करायचा आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नचा, इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. इनवर्स फाइंड करताना आपल्याला माहिती आहे पी इम्प्लाईज क्यू याचा इनवर्स येतो, निगेशन पी इम्प्लाईज निगेशन क्यू असा याचा इनवर्स आहे पी इम्प्लाईज क्यूचा. मग मला या गोष्टीचा इनवर्स फाइंड करताना
काय झालं बघा, पीचं निगेशन झालं आहे, इम्प्लाईज क्यूचं पण निगेशन झालं आहे. तसं इथं तुम्हाला पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन करावं लागेल. म्हणजे इनवर्स काय तो मी सांगितलं, निगेशन पी इम्प्लाईज निगेशन क्यू. तर पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन इम्प्लाईज दुसऱ्या ब्रॅकेटचं पण निगेशन, म्हणजे दोन्ही ब्रॅकेटला काय करायला लागेल, आपल्याला निगेशन सिम्बॉल द्यावं लागेल. मग दोन्हीला निगेशन सिम्बॉल दिल्यानंतर काय आन्सर येते बघा, ए ऑप्शनमध्ये तर निगेशनचं नाहीच आहे, इथं बीमध्ये दिलं आहे पहिल्या ब्रॅकेटला निगेशन आहे पण दुसऱ्या ब्रॅकेटला निगेशन दिलं नाही, त्यामुळे बी ऑप्शन पण येणार नाही. सी ऑप्शनमध्ये बघूया आपण, सी ऑप्शनमध्ये निगेशन सिम्बॉल दिलं आतमध्ये आपण हे, तर निगेशन पी, त्याच्यानंतर ऑर दिला आहे त्या ऑरचा होणार आहे अँड निगेशन क्यू, हे बरोबर आहे. दुसऱ्याला निगेशन सिम्बॉल दिलं तर निगेशन पी होणार, अँड दिला आहे तिथं होणार आहे ऑर, आणि क्यूचं पण निगेशन म्हणजे निगेशन ऑफ क्यू. याचा अर्थ सी ऑप्शन हा आपला बरोबर येतो आहे, ठीक आहे. मग याचं आन्सर झालं सी. नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल नंबर 4. इफ पी अँड क्यू इज फॉल्स, पी अँड क्यू फॉल्स दिला आहे, पी इम्प्लाईज क्यू इज फॉल्स, देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर. आता हे सेकंड स्टेटमेंट जर आपण ऑब्झर्व केलं तर फॉल्स आन्सर कधी येतं, इम्प्लिकेशनमध्ये ट्रू इम्प्लाईज फॉल्स असेल. मी सांगितलं ॲरोच्या समोर असेल ती टर्म लिहायची, ट्रू इम्प्लाईज फॉल्स असेल किंवा फॉल्स इम्प्लाईज फॉल्स असेल, तर ट्रू इम्प्लाईज फॉल्सची व्हॅल्यू फॉल्स येते आणि फॉल्स इम्प्लाईज फॉल्सची व्हॅल्यू येते ट्रू. मग याचा अर्थ जर इथं पुढं फॉल्स पाहिजे ॲरोच्या समोर त्याचवेळी इथं फॉल्स येणार आहे, पण त्याचवेळी कंडिशन काय की इकडं ट्रू पाहिजे, इथं जर फॉल्स आला दोन्हीकडं फॉल्स असेल तर आन्सर ट्रू येत आहे, पण ॲरोच्या समोर फॉल्स आहे इकडे ट्रू असेल तर मात्र त्याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. म्हणजे क्लिअरली इथं आपल्या लक्षात येतं आहे हे इम्प्लिकेशन फॉल्स आलं आहे, याचा अर्थ पहिला पीची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असली पाहिजे आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असली पाहिजे, त्याचवेळी काय होणार आहे, त्याचा आन्सर फॉल्स येणार आहे. म्हणजे क्लिअरली आपण सांगू शकतो पी हा ट्रू आहे, इथं बघा पी ट्रू दिला आहे आणि क्यू फॉल्स दिला इथं, बाकी कुठं तो ऑप्शन नाही आहे. पी ट्रू दिला आहे पण इथं क्यू पण ट्रू दिला आहे, तर हा ऑप्शन होत नाही. मग बी ऑप्शन आपला आन्सर येत आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल बघूया. द निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लाईज क्यू इज, तर आपल्याला निगेशन फाईंड करायचं या दिलेल्या स्टेटमेंटचं. निगेशन ऑफ, पण निगेशन ह्या स्टेटमेंटचं नाही काढायचं, तर याच्या इनवर्सचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण इनवर्स काढूया याचा, इनवर्स ऑफ दिस निगेशन पी इम्प्लाईज क्यू, याचा इनवर्स येणार आहे. आता आपल्याला माहिती आहे पी इम्प्लाईज क्यूचा इनवर्स काय येतो, तर निगेशन पी इम्प्लाईज निगेशन क्यू, म्हणजे आपण पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन करतो आहे आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं पण निगेशन करतो आहे इनवर्स फाईंड करताना. तसं मला इनवर्स फाईंड करताना निगेशन ऑफ पी, पीचं निगेशन होणार आहे, निगेशन ऑफ निगेशन पी पी येणार आहे, इम्प्लाईज क्यू स्टेटमेंट दिलं आहे त्याचं होणार आहे निगेशन, निगेशन ऑफ क्यू, हा झाला इनवर्स. आता ह्या इनवर्सचं तुम्हाला निगेशन फाईंड आउट करायचं आहे, निगेशन ऑफ इनवर्स, याचं काय करायचं आहे, निगेशन फाईंड करायचं आहे. मग निगेशनचा रूल आहे, इथं मी लिहितो निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यू दिलं असेल तर त्याचा रूल असा आहे की पी स्टेटमेंट तसंच ठेवायचं अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. तर हा रूल आपण इथं इम्प्लिकेशनला अप्लाय करूया. इथं बघा काय झालं आहे, पी स्टेटमेंट तसं इथलं फर्स्ट पी स्टेटमेंट तसंच, मध्ये अँड, तर इथं काय केलं आहे क्यू स्टेटमेंटचं निगेशन घेतलं आहे, निगेशन ऑफ क्यू, तसं इथं दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन घ्या, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू येणार आहे क्यू फक्त, मग आपलं आन्सर येणार आहे पी अँड क्यू, असा आन्सर येईल आपलं. मग पी अँड क्यू ऑप्शन कुठे आहे बघा, पी अँड क्यू, तर इथं सी ऑप्शन दिला आहे की जिथं पी अँड क्यू असं दिलं आहे, मग सी ऑप्शन इज करेक्ट. 6 नंबरचं एक्झाम्पल बघूया आपण. द निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाईज आर इज, द निगेशन विचारलं कुणाचं, याचं निगेशन विचारलं. आता निगेशन काढताना सगळ्यात आधी आपल्याला इथं बाहेर अँड दिलं आहे, अँड दिल्यामुळं आपण बाय युझिंग डिमॉर्गन्स लॉ ह्याचं निगेशन लिहू शकतो, निगेशन ऑफ पी अँडच्या ऐवजी ऑर निगेशन ऑफ ब्रॅकेट क्यू इम्प्लाईज आर याचं निगेशन. मग निगेशन ऑफ पी आणि ऑर हे कुठे बघा, निगेशन ऑफ पी आणि ऑर, तर इथं बघा निगेशन पी आणि अँड दिले, निगेशन पी आणि अँड दिलं आहे, त्यामुळे हे दोन ऑप्शन तर गेले, ठीक आहे.
इथं तर निगेशन पी दिलाच नाही आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन गेला. हा एकच ऑप्शन असा आहे की जिथं निगेशन पी आलं आहे, ऑर आलं आहे, आणि आतमध्ये याचं निगेशन हे येतं बघा. निगेशन ऑफ क्यू इम्प्लायज आरचं क्यू ॲज इट इज अँड आरचं निगेशन, निगेशन ऑफ आर. म्हणजे क्लिअरली आपल्याला एका गोष्टीवरून पण क्लिअर होतं की याचं निगेशन जर फाईंड केलं तर बाय युजिंग डी मॉर्गन्स लॉ पीचं निगेशन होणार आहे. मग पीचं निगेशन तीन ठिकाणी आहे. त्यानंतर अँड जे सिम्बॉल दिलं त्याचं ऑर होणार आहे, तर अँडचं ऑर फक्त एका ठिकाणी झालं, इथं अँडचं अँडच राहिलं, त्यामुळे हे पहिले ए आणि सी ऑप्शन गेला तर डी ऑप्शन हा आपला करेक्ट आन्सर येतो आहे. सेवन नंबरचं एक्झाम्पल बघूया. इफ ए इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. तर खालीलपैकी कोणती गोष्ट ट्रू नाही ते विचारलेलं आहे. म्हणजे ए सेट तुम्हाला दिला आहे आणि विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू म्हटलं आहे. मग आपण चेक करूया वन बाय वन. तर इथं पहिलं दिलं आहे देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. एमध्ये असे काही एक्स तुम्हाला मिळतात याचा अर्थ आहे देअर एक्झिस्ट आणि एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे असे काही एमधले तुम्हाला असे काही नंबर्स एक्स हे नंबर मिळतात सच दॅट की ज्यासाठी हे इक्वेशन ट्रू होतं. मग बघा एक्सला जर आपण वन पुट केला तर वन प्लस 3 नाही, एक्स जागी 1 + 3 = 4 येतं आहे, हे इक्वल होत नाही. पण देअर एक्झिस्ट म्हणलं तिथं कमीत कमी एक तरी एक्स असा मिळाला पाहिजे की जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. मग 5 जर व्हॅल्यू मी घेतली एक्सची तर 5 + 3 = 8 मग हे ट्रू येतं आहे. मग याचा अर्थ त्यांनी दिलेलं वाक्य बरोबर आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. तिथं असा एक एक्स मिळतो आहे आपल्याला की जो हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो आहे, म्हणजे हे त्यांचं बरोबर आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. तिथं एमध्ये असे काही एक्स तुम्हाला मिळतात सच दॅट की जी हे कंडिशन सॅटिस्फाय करतात. कुठली कंडिशन? x + 2 < 9. आता इथं जर आपण एक्सची तुम्ही 1 व्हॅल्यू टाकली तर 1 + 2 हे लेस दॅन 9 आहे, किंवा 5 टाकली 5 + 2 = 7 हे पण लेस दॅन 9 आहे. याचा अर्थ त्यांनी जे म्हटले ना देर एक्झिस्ट ॲटलिस्ट म्हणजे काहीतरी एक्स तिथं ही कंडिशन सॅटिस्फाय करतात, तर असे तुम्हाला एक्स मिळतात की जे हे कंडिशन सॅटिस्फाय करतात, त्यामुळे हे स्टेटमेंट पण ट्रू आहे, हे पण ट्रू आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे नॉट ट्रू, ट्रू नसणारं स्टेटमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. ते पहिले दोन तर ट्रू आहेत त्यामुळे हे आन्सर येणार नाही, ए बी ऑप्शन येणार नाही. तिसरं बघूया आपण. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. काय दिलं आहे बघा, फॉर ऑल म्हणजे एमधल्या प्रत्येक एक्ससाठी म्हणजे सगळ्या इलेमेंटसाठी x + 6 = 9 येतं आहे. तर आता मी समजा इथे एक्सच्या जागी 5 पुट केला तर 5 + 6 = 11 येईल, ते 9 किंवा 9 मोठं आहे. एक्सच्या जागी आपण 4 व्हॅल्यू टाकली 4 + 6 विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9. एक्सच्या जागी मी 3 व्हॅल्यू टाकली 3 + 6 विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9. ग्रेटर दॅन नाही पण इक्वल टू आहे त्यामुळे ते पण चालेल. पण समजा मी इथं एक्सच्या जागी जर 2 व्हॅल्यू टाकली 2 + 6 तर हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9 आहे का? 2 + 6 येणार आहे 8 अँड 8 हा याच्यापेक्षा मोठा नाही, नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9. याचा अर्थ त्यांनी जे म्हटले नाही तर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए तर प्रत्येक एक्ससाठी ही कंडिशन काय ट्रू होत नाही. सो सी ऑप्शन हा ट्रू होत नाही आहे. मग आपलं आन्सर येणार आहे ऑप्शन सी, कारण हे ट्रू नाही आहे, आपल्याला नॉट ट्रू फाईंड करायचं होतं. सो सी इज अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. धिस रूल इज अ नोन ॲज. तर हा जो रूल आहे मी याआधी पण तुम्हाला थिअरी लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. हा काय न्यूटन्स लॉ नाही आहे, हा डी मोरिस थेरम नाही आहे. डी मोरिस थेरम आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये वापरतो आहे. लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल हा पण नाही आहे. हा आहे डी मॉर्गन्स लॉ. सो बी ऑप्शन इज करेक्ट. थेरी लेक्चरमध्ये तुम्ही बघू शकता, हे लॉज मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 9. द निगेशन ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज. निगेशन फाइंड करायचं आहे, निगेशन पण कोणाचं? तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ दिस स्टेटमेंट. याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढा आणि मग त्याचं निगेशन काढा. याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येणार आहे? याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह तर
अपन काय करतो, याचं निगेशन घेतो आणि इम्प्लाईज याचं निगेशन. मग मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, इथं पी इम्प्लाईज क्यू असेल तर याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट येतं, निगेशन क्यू इम्प्लाईज निगेशन पी. ठीक आहे, या क्यूचं निगेशन झालं, इम्प्लाईज पीचं निगेशन झालं. तसं आता मला इथं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचं आहे, म्हणजे मी काय करणार आहे, हे सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन क्यू काय येणार आहे, क्यू इम्प्लाईज ह्या पहिल्याचं निगेशन, निगेशन ऑफ पी. मग हे मिळालं मला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मिळालं, हे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह झालं. ह्या कॉन्ट्रा पॉझिटिव्हचं पण निगेशन काढायचं आहे, मग ह्या कॉन्ट्रा पॉझिटिव्हच्या ब्रॅकेटबाहेर मी काय लिहिलं, निगेशन लिहिलं. तर निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यू काय येतं माहिती आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यूचं निगेशन काय येतं, पी इम्प्लाईज क्यूचं, तर तिथं पी अँड निगेशन क्यू येतं. म्हणजे ह्याच्यात पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज राहतं आणि सेकंड स्टेटमेंटचं निगेशन लिहितो आपण. तसं इथं काय होईल बघा, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इज, क्यू ॲज इट इज, अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन क्यू काय येणार आहे, निगेशन ऑफ निगेशन पी, तर निगेशन ऑफ निगेशन पी येणार आहे पी. मग हे आलं क्यू अँड पी. मग क्यू अँड पी ऑप्शन कुठे आहे बघा, क्यू अँड पी ऑप्शन दिलेलं नाही आहे, पण पी अँड क्यू ऑप्शन आहे. क्यू अँड पी आणि पी अँड क्यू सेमच बाय कम्युटेटिव्ह लॉ. क्यू अँड पी दिलं काय, पी अँड क्यू दिलं काय, सेम. मग ए ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर आपण बघूया 10 नंबरचं एक्झाम्पल, द निगेशन ऑफ स्टेटमेंट. या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं. तर निगेशन फाइंड करताना आधी बघा, इथं मध्ये अँड दिलं आहे, अँड आणि निगेशन मी जर याचं घेतलं तर पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन होणार आहे, निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू. मध्ये अँड जे सिम्बॉल दिले त्याच्याऐवजी होणार आहे ऑर, आणि दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू असं होणार आहे. मग हे जे बाहेर निगेशन सिम्बॉल आहे ना, ते आतमध्ये द्या. निगेशन सिम्बॉल जर आतमध्ये दिलं तर निगेशन ऑफ निगेशन पी होणार आहे पी, ऑर दिलं त्याच्याऐवजी येणार आहे अँड, आणि क्यू दिलं तिथं होईल निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन क्यू. कुठं ऑप्शन बघा, पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू इथं आहे, बीमध्ये आहे आणि डीमध्ये. मग हे दोन ऑप्शन तर येणार नाहीत, ए आणि सी तर येणार नाही. आता पुढचं आपण बघूया, इथं मध्ये काय आहे, ऑर आहे बघा, ऑर. इथं अँडचं काय झालं होतं मग, असं आपण बघितलं निगेशन घेताना ऑर, हे ऑर पाहिजे. मग निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू ऑर पाहिजे. मग पी अँड निगेशन क्यू ऑर इथं आहे बघा, डीमध्ये नाही आहे, मग डी ऑप्शन पण कट झाला. मग पुढचं तुम्हाला हे काढायची गरजच नाही, याचं निगेशन ते अर्ध्याच स्टेटमेंटवरनं तुमच्या लक्षात येते की बी ऑप्शन करेक्ट असणार आहे, कारण ऑर पाहिजेलमध्ये इथं अँड दिले त्यामुळे ते होतच नाही आहे. ठीक आहे, सो बी ऑप्शन इज करेक्ट.